पनवेल महापालिकेच्या निवडणुकीला मोजकेच दिवस राहिले असून भाजप प्रवेशाची रीक लागली आहे. शेकापमधून भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कामोठ्यातील प्रभाग 12 मधील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे या भागात भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे. कामोठ्यात प्रभाग 12 मधील सेक्टर 6A मध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झालाय. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, प्रभाग 12 मधील भाजप युतीचे उमेदवार जगदीश गायकवाड, तानाजी पाटील, जगन पावणेकर, विजय चिपळेकर, रमेश म्हात्रे, कामोठे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा विद्या तांबखडे, रमेश गोवारी आदी मान्यवर उपस्थित होते. आपले मौल्यवान मत विजयी होणाऱ्या भाजप युतीच्या उमेदवारांना द्या असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी मतदारांना केले. भुयारी गटार योजना झालेलं आहे, आंबेडकर भवन झालेलं आहे, त्यावर तुमचं प्रशासकीय बिल्डिंग झालेलं आहे, मुलींच्या करता अल्पसंख्याकांकरता हॉस्टेल झालेलं आहे, कोर्टाची बिल्डिंग झालेली आहे, म्हणजे नाट्यगृह झालेलं आहे, उड्डाणपूल मोठं झालेलं आहे. आता आपल्याला जी अडचण होते हे कलमुलीपासून ते पलीकडं भिंगारी पळसप्याला जायला रस्त्याचं तेही 40 कोटीचं काम प्रशांत ठाकूर होत आहे. ही सगळी कामं चकाचक पनवेल करण्याचं काम प्रशांत ठाकूरने केलेलं आहे. तिथं गेलं की आपल्याला बघत आवास वाटतं. अक्षरशः आता पनवेलचं स्वरूप हे बदललेलं आहे. हे बदललं आणि त्यांना काय वाटतंय की हे बदललं. प्रशांत ठाकूरांच्या आधी मुलाखत असली मी, म्हणजे शेका पक्षाच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर पुढाऱ्यांनी लिहिलेली मुलाखत आहे शेका पक्षाच्या. त्याच्यात म्हटलंय की मी नगराध्यक्ष होतो त्यावेळा किती कामं केली. शेकापावले पण म्हणतात फार मोठा आदर्श नगराध्यक्ष. अरे आदर्श नगराध्यक्ष होता, महाराष्ट्राचा आदर्श नगराध्यक्ष म्हणायचं आणि निवडणुकीला त्याच्यानंतर निवड आदर्श नगराध्यक्ष पण संपल्यावर उभं राहिला आणि एका बारीकशा 33 नंबरच्या वार्डात त्याला लोकांनी पाडलं. आदर्श असतात लोकांनी पाडलं असतं का त्याला. तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यावेळी कामोठे येथील शिवनेरी, निहारिका सेक्टर 5, सेक्टर 6A 6, जुही अपार्टमेंट, दुधे कॉर्नर, वृंदावन सेक्टर 8, सरगम सेक्टर 9 अशा विविध सोसायट्या, अपार्टमेंट आणि वसाहतीतील शेकापच्या असंख्य नागरिकांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या नवगतांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.